விட்டல விட்டல ஜெய ஹரி விட்டல 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 பஹாவா விட்டல நரதே தானவு தேவிகே பவனே நரதே தானவு தேவிகே ஆ சுந்தரதே தானவு தேவிகே வரகடாவரி தேவோனியா கரகடாவரி தேவோனியா கரகடாவரி ஹார ஓ பார் குமார் ஜெய் ஜெய் விட்டோ பார்
दुख झाले वो दुख झाले वो दुख झाले वो सादरी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा Sadhiti sadhana
एकदस्व नाम साधति साधन एकदस्व नाम साधति साधन Oh,
Yeah.
संत बाळूमामा बहुउद्देशीय सेवा मंडळ बेलोरा, महादेव संस्थान बेलोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी श्री खंडोबा आणि श्री संत बाळूमामा वार्षिक महोत्सव कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद भागवत कथा आयोजित केलेली आहे. या सप्ताहातील पहिलं कीर्तनरूपी पुष्प महाराष्ट्रातील नामवंत वारकरी संप्रदायातले कीर्तनकार श्री आचार्य अर्जुनजी लाड गुरुजी महाराज यांचं होणार आहे. तेव्हा आजच्या या कीर्तनाचे यजमान कैलासवासी तुकाराम संभारावजी मारकड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री सुरेश तुकाराम मारकड आणि प्रफुल्ल तुकाराम मारकड हे महाराजांना हार घालून त्यांचं स्वागत. टॉफी नाही, नाव नाही, अगोदरच त्याचं नियोजन करायचं आणि ग्राफर घेतला. धन्यवाद. श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जो एक तत्व नाम साधीची साधन द्वैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण हरिमुखे मना हरिमुखे मना
पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत। गेली 3 वर्षापासून वार्षिक क्रमाने चालत असलेला हा श्री खंडोबा आणि श्री संत बाळू महाराज या महात्म्याचा उत्सव, या महोत्सवाला अनुसरून आयोजित केलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाबरोबरच अखंड हरिनाम सप्ताह, ग्रामस्थ मंडळ बेलोरेकरांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाचं केलेलं हे आयोजन, सर्वप्रथम आपण सर्वच लहान थोर धन्यवादाला पात्र आहात। सर्वच लहान थोराला मी अंतःकरणापासून नमस्कार करतो। भाविक विश्वासीन तुका म्हणी नमन त्याशी, आपल्या भावना श्रेष्ठ आहेत। आपण एका पवित्र विचारानं या कार्यक्रमाचं आयोजन करत आहात। देवाचा संतांचा उत्सव साजरा करणं म्हणजे आपण आपली सोडवणूक करून घेणे। ज्ञानवराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जयसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू। अशा मुक्त पुरुषाचं, अशा महात्म्याचा उत्सव म्हणा, त्यांचं चिंतन मनन म्हणा, हे करणं म्हणजे आपण आपल्याला मुक्त करून घेणे। किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानवरांची भाषा, ज्ञानवराय म्हणतात, हरपले आपण पे पहावे ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा विढादा। पण शेवटचा असल्यासारखं वाटायला, सप्ताहाची सुरुवातच आहे, पण इथलं वातावरण, इथलं नियोजन आणि त्यातली त्यात ध्वनिक्षेपण आणि आमची सर्व गुणीजन मंडळी पाहिल्यावर असं वाटतं हे कार्यक्रमाचा शेवट होतोय की काय। म्हणजे पहिला दिवसाचा शेवट असल्यासारखं वाटणं म्हणजे आपल्या सर्वांच्या भावनेचा हा अंतःकरणातून आदर करण्यासारखा विषय। किंमतच कशाला, भावनेला, श्रद्धेला, विश्वासाला, सेवेला, या विषयाला किंमत असते। आज आपण एवढ्या मोठ्या भावना जोपासत आहात कारण अशी ही रत्न गोळा करणं सोपं नाही। एकाहुनी बळीवे, मृदंगाचार्य महाराष्ट्रात ख्यातनाम मूर्ती आहेत, गायक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या मूर्ती आहेत, म्हणून योजकस्तत्र दुर्लभ, योजना करणारा दुर्मिळ आहे। अमंत्रम अक्षरम नास्ती, या जगात एकही अक्षर बिना मंत्राचं नाही। पण कोणत्या अक्षरापुढे कोणता अक्षर मांडल्यानंतर कोणता मंत्र तयार होतो, योजकस्तत्र दुर्लभ, अशा वाजविणाऱ्यांचं अशा आपल्याला योग्य असे मार्गदर्शक म्हणजे आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी गणेशांजी महाराज। मुळात कोणत्याही कार्याचा श्री गणेशच महत्वाचा, कारण कार्यक्रम कुठलाही करा पहिलं गणेशाला नमस्कार आहे, आणि आपल्याला भगवान गणेशच लाभलेत म्हणायला हरकत नाही। 7 दिवस आपल्याला त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकाय मिळणार आहे। एवढंच आहे, ती गणपती बाप्पा जास्त जाड झाल्यामुळं आम्ही पातळ गणपती इथं आणलेत, एवढाच फरक झाला। विठ्ठल चिंतनातला अभंग सज्जनो, संत श्रेष्ठ संत सम्राट ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषांनी निर्माण केलेल्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील हा 6 चरणाचा सरळपंथी ज्ञानवरांचा अभंग। या अभंगाद्वारे ज्ञानवरा वारकरी संप्रदायाची मूळ साधना
म्हणजे नाम. आणि त्या नाम साधनेमध्ये दोषरहित कशी साधन आहे याच यथा योग्य मार्गदर्शन म्हणजे हा अभंग विठ्ठल. कारण वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बोलत असताना बरीचशी अन्य संप्रदायवादी मंडळी वारकरी संप्रदायाला थोडी नावं ठेवतात. आता ती बरोबर आहे का चुकीच आहे हा निर्णय हा अभंग करी. कारण बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय हा मनमाने संप्रदाय. वारकरी संप्रदायाला बाकीचे काय मानतात? हा वारकरी म्हणलं ही मनमाने. महाराष्ट्रात असला आवाज येत नाही का? महाराष्ट्र हा वारकऱ्याचा गड आहे. वा महाराष्ट्रात वारकऱ्याच्या विरोधात लोकल नाही, सांप्रदायिक नाही, राजकारणी बी नाही. वारकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रात कुणी बोललं तर त्याला सबब शिकविण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाच्या विरोधात इतर राजकारणी सुद्धा बोलू शकत नाही हे लिहून ठेवा. आणि बोललेच तर पाय उतारा अनिवार्य असेल. पुन्हा खुर्ची हातात बसायलाही नसेल, हातातही नसेल. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे वारकऱ्यांची चलती आहे महाराष्ट्रात, पण महाराष्ट्राच्या बाहेर. आता जसं गणेशानंदजी महाराज महाराष्ट्राच्या बाहेर फिरून आले, वृंदावन सारख्या क्षेत्रात राहून आले, अन्य संप्रदायवादी आपल्याला बाहेर गेल्यावर पाहायला मिळतात. रामानुज वेगळेत, बैरागी वेगळेत, वल्लभी वेगळेत, निंबार्की वेगळेत, आनंदी वेगळेत, वेगवेगळे संप्रदाय आहेत. वैष्णवातलेच पोटभेद सांगायलो आपल्याला, शैवाचं तर पुन्हा वेगळे आहे. त्या बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही कधी महाराष्ट्र सोडून ज्यावेळेला बाहेर गेलो त्यावेळेला सहजच विचारलं जाते महाराजी कहां से? बोले महाराष्ट्र से. अच्छा महाराष्ट्र से आए, किसी घर गृहस्थी से निकला है या किसी संप्रदाय से? मैंने कहा संप्रदाय से. कौन सा संप्रदाय? हमारा वारकरी. अच्छा अच्छा, वो वारकरी तो बड़े मनमाने होते यार. मैं आम्हाला टोचले गेलो ना, मी त्याच्यावर विचार केला, याच्यावर घासावी लागणार आहे. मोकळा मंगळवार कामाचा नाही. विढळ योग्य की अयोग्य याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण आपला रेटा कामाचा नाही. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मला बी 99% खरं वाटलं आणि ती तुम्हाला सुद्धा वाटणार. त्यांचं म्हणणं मांडतो आणि मग आपलं कसं असतं, पहिलं मंडन आणि मग खंडन आणि मग मंडन. विढळ त्यांचं म्हणणं ऐक. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? वारकरी यालकडलं नाव. त्याच्या अगोदर या संप्रदायाचं नाव भागवत संप्रदाय होत. पौराणिक नाव काय? भागवत. अलीकडल्या काळातलं नाव वारकरी. प्राचीन नाव वैष्णव. याचं मूळ नाव आहे वैष्णव. मग या वैष्णव संप्रदायाची मूळ सुरुवात कोणी केली? भगवान शंकराने याची सुरुवात केली. सर कोणी केली? आदिनाथ उमा Oh, no.
उमा बीज प्रगटले कुठं प्रगटले पटांगणात प्रगटले नाही उमा प्रगटले कारण बरेच दिवस शंकर टाळीत होते पार्वती आग्रह करायचे ते ज्ञान ज्ञान म्हणतात कसलं ज्ञान आहे एकदा सांगा तरी भगवान शंकर सारखंच चालू असल्यामुळं भगवान शंकर एक दिवस म्हणले उरक लवकर तुझा गुताच उरकितो जेवण उरकिली विमानात बसविलं आणि अशा जागेवर नेलं पशु पक्षी प्राणी येत किंचितही नसेल अशा ठिकाणी घेऊन गेले क्षीर सिंधूची पहिल तिरी शक्तीची कर्ण कुहरी शक्ती म्हणजे पार्वती पार्वतीच्या कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगत होते कोणाला पार्वतीला म्हणून शब्द वापरलाय आदिनाथ उमा बीज प्रगटले विठ्ठल आता ते पार्वतीच्या कानात काय सांगितलं ज्ञानोबाराय म्हणले आपल्याला माहित ना काय सांगितलं सांगितले त्रिपुरारी नेनो कैत काय सांगितलं ज्ञानोबाराय म्हणतात नेनू मग आपण जाणू का आपल्याला काय माहित गुप्त ज्ञान सांगत असताना पार्वतीला झोप लागली भगवान विष्णूच्या लक्षात आलं की हे ज्ञान वाया चाललं आणि म्हणून माशाच्या पोटात गुप्त रूपान म्हणून तिची प्रेम मुद्रा म्हणून मच्छिंद्राला धले सहज स्थिती नाही तर नियम कसा आहे ऍडमिशन फी क्लासची फी फुकट जमतय का फुकट पचत नसते लक्षात ठेवायचं फुकट विष्णूला पचलं ना विष्णूनं फुकट घेतलं ना इकडं वाहता ओघ होता विष्णून म्हणून मच्छिंद्रा लादले फी भरून म्हणलंय का नाही नाही मच्छिंद्रा लादली सहज स्थिती सहज मिळालंय फुकट मिळालंय ना पचायला जड असत भगवान विष्णूला पचलं नाही जाताना गुप्त रूपानं माशाच्या पोटात गेले आणि बाहेर येताना तसंच बाहेर निघाव की नाही ज्ञानाची उर्मी नरमी गरमी दांडगी असते म्हणून तो कॉलेजची पोरवतानी चालतात न पचल्याच्या पावत्या त्या ज्ञान पचत नसते हार्ड पदार्थ आहे महाराज बिढल ज्ञान धन गुण पचत नाही माणसाला उल्लू बनवित कोण ज्ञान म्हणा धन म्हणा गुण म्हणा माणसाला काय बनवित मग ती पचावं लागते खाण्यापेक्षा पचण्याचा आनंद महत्वाचा भगवान विष्णूला पचलं नाही ना फुकट असल्यामुळं माशाचं पोट फाडलं बाहेर आले मत्स्यम छिदती ती मच्छिंद्र छिदीर भिदीर विदारणे व्याकरणातले धातू आहेत छिदीर आणि भिदीर छेद करणं फाडणं अशा अर्थाचे धातू आहेत माशाला छेद केला बाहेर आला मासा मेला महाराज जन जागा देऊन तो संपून पुन्हा येणं ही गोष्ट विष्णूसाठी चांगली का वाईट आहे मुद्दा एकच पचलं नाही म्हणून भगवान विष्णू मच्छिंद्राच्या रूपात वाट बघत बसला होता आपलं चुकलंय म्हणला ऍडमिशन फी नाही क्लासची फी नाही फुकट आलंय फुकट पचत नाही विष्णूच्या लक्षात आलं आणि मग विष्णूने काय केलं वाट बघत बसला ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपण अशी वाट पाहत होता भगवान शंकर म्हणले हिला झोप लागली मग हुंक कोण म्हणत होत हुंकार कोणता घेत होता डोळे झाकल्याबरोबर लक्षात आला विष्णू घेऊन गेला तरी भगवान शंकर म्हणले विष्णून आज कस काय केलं हे भगवान शंकराच्या लक्षात आलं की हे वाया चाललेलं वाया जाऊ नये म्हणून त्याने घेऊन गेला असेल नाही तसं नेणार नाही फुकट नेलंय ना फुकट वापस करतोय का त्याला काही फी घेतोय म्हणून गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर गेले शंकर भगवान गोरक्षाच्या रूपात आलेले पाहिले की मच्छिंद्राने बोध फुकट देऊन टाकलं फुकटाला फुकट दिलं की पचत असत मुद्दा एकच
मूळ संप्रदायाची सुरुवात कुठून आहे मग? भगवान शंकरापासून. मग ती परंपरा गोरक्षाला ज्ञान मिळालं, पण मोठी लोक ज्ञानी गुणी धनी मुडिष्ट असतात. कसली असतात? ओ कसली असतात? मुडिष्ट असतात. जगाचा मालक देखील त्यांचा मूड खराब करीत नाही. मुडिष्ट असतात. ज्ञानी असो गुणी असो धनी असो, मूड फिरला तर कल्याणही करतात. मूड फिरला तर स्वप्न साभ्य असते, अश्लव्य असते. ते भगवान शंकर आहेत, ते निघाले. विष्णूकडून ज्ञान घेतलं, गोरक्षाच्या रूपात निघाले, पण पुन्हा मूड फिरला. पहिलं जसं येणं फुकट आणलं होतं, फुकटाला फुकट वापस केले. आणिक एक वेळेला देऊन बघू कसं आहे. हा एकदा व्यवहार करून बघायला काय हरकत आहे का? हा प्रसंग केल्याशिवाय कळत नाही. निघालेले शंकर कोणत्या रूपात? गोरक्षाच्या रूपात निघाले, पण मूड फिरला ती पुन्हा वळले. गोरक्ष वळला गहिनी प्रती. निघालेले वळले, कुणकड वळले? गहिनीनाथ रूपी विष्णूकडे गेले, त्याला ज्ञान देऊन टाकले. गहिनीने वळ केलं, ज्या ती वळून पुन्हा डबल आपल्याकडे आले, त्यावरती आता आपली परीक्षा आहे. वाट बघत बसला, पण लवकर शंकर यायना. दोन रूप धरले, एक गहिनीचं रूप गुफेत, आणि दुसरं वाघाचं रूप धरलं. आणि निवृत्तीनाथ रूपी भगवान शंकराला भिडविलं. इकून कुण? वाघान. वाघ कोण? विष्णू. निवृत्तीनाथ रूपी शंकराला भिडविलं. भिडविलं तीच कुठं घातलं? गुफेत नेऊन घातलं. गुफेमध्ये गहिनीनाथ रूपी विष्णू होते. मधी पळता पळता थोडासा जाणीव झाली कुणीतरी आहे की गहिनी वाटत बघून होत. शंकर आलाय, हात पुढं केला आणि मस्तकावर हात ठेवला. कुणाच्या? निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकराच्या. देऊन टाकलं ज्ञान. गोरक्ष वळला गहिनी प्रतिबन. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता. निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरानं ओळखिलेकडे जशाला तसं आपल्याला बोलवून बोलवून ज्ञान दिलंय. आता हे आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. मग निवृत्तीने तत्वता सांगितले, निवृत्तीने दिलेली माझी हाती. काय दिदले? संपूर्ण माझ्या हाती. नानू महाराज म्हणतात, माझ्या हातात निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरानं महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराला ज्ञान दिलं. मग ज्ञानोबारांनी ज्ञानदेवा सार चोदवी. ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबा रायला जे दिलं ते दिदले संपूर्ण माझ्या हातीन. सरळ सांगितलं, आता मी वापस घेणार नाही, तुला जसा वापर करायचा आहे तसा कर. आणि मग ज्ञानोबा रायनी या ज्ञानाची रचना केली. ज्ञानदेवे रचिला. आणि ती रचना करत असताना कस कस रचलंय? कुणी उकलाय गेला तर त्याला उकल बी कळावा, आणि म्हणून या अभंगाची निर्मिती केली. विठ्ठल वारकरी संप्रदायातलं मुख्य साधन काय? भजन. वारकरी संप्रदायातलं मुख्य साधन काय? जप तपादी नाही. उलट संतांनी निषेध केला, जपतपानुष्ठान व्यर्थ कास या करणे, आसन मुद्रा ध्यान ध्यान लगे वाराणसी मरणे.
केशव माधव अच्युत वदला होय पाद घरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा विठाला 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 संतांनी या गोष्टी मानल्या नाहीत ना काशीला जाऊन मरण मग मोक्ष मिळणार संत मान्य करत नाही या गोष्टी जप तपानुष्ठान गुदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा सेतू तोडून करीव वनभंग सारा निषेध केला संतांनी बाकीच्या साधनेचा आणि किंमत दिली कशाला तुका म्हणे वचन प्रमाण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते आपल्यामध्ये मोठाडपणाला किंमत दिली नाही मुख्य साधन भजन भजन सोडून ज्ञानोबरायची भाषा ज्ञानोबराय म्हणतात कसं असतंय बाकीच्याला पर्याय दिलेला असतो समजा एखाद्या पुलाचं काम चाललं तर डायव्हर्शन काढून देणं याचा अर्थ पर्याय मार्ग काय पर्याय मार्ग द्यावा लागतो ना पुलाचं काम चालल्यावर पर्याय मार्गाची व्यवस्था केली जाते पण ही वाक्य लिहून ठेवा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहिलंय भजनाशी गा दुसरी परीची नाही विठाला भजनाला दुसरा पर्यायच नाही भजनच करावा लागेल आणि भजनाची सुरुवात भजन कधी भजन करी महादेव भजन करी भजन करी महादेव म्हणजे भगवान शंकरान भजनाची सुरुवात केली भजनाचा संस्थापक आद्य भजन्या म्हणून भगवान शंकराला विशेषण कोणती लावली आपल्या संतांनी आदी आपल्या संतांनी शंकराला विशेषण कोणती लावली आदी आदिनाथ उमा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा किंवा आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायसा थोर अनिक नाही किंवा ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणु वंदिरे आदी नाव लावलं आपल्या सर्व भजन्याच्या आद्य भजने भगवान शंकर नाथ महाराज म्हणतात
एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणि महादेव शिरोमणि महादेव शिरोमणि भजनाची सुरुवात भगवान शंकरानं केली. सुरुवातीला भजन कशाचं केलं? मंत्र हा शिवाचा मनसी शिवाचा भजन केले हरी. आणि कसं असतंय, कोणतीही वस्तू व्यक्ती पदार्थ सतत वापरात आलो की ती त्याच्या नावावर मोडत असते. एखादा बोल, एखादी चाल, सतत एखादा माणूस तीच चाल तोच बोल वाजवीत असला तर माणसं म्हणजे कोणता बोल ती पठाडे वाजवीत नाही का रे ती, म्हणजे ठरलेला असते त्या माणसाचा बोल आहे का तो. तस ती माणूस म्हणतो ना कोणता चाल ती गणेश आनंद म्हणत नाही का, म्हणजे ती चाल गणेश आनंदची नाही, गणेश आनंदची दुसरीच चाल आहे. एक चाल असती का, पण ही चाल ह्या बोल त्या त्या व्यक्तीच्या नावावर मोडल्या जात. तस मंत्र हा शिवाचा मंत्र, भगवान शंकराचा मंत्र नाही. भगवान शंकरनं बगलातून काढलेला नाही. मूळ मंत्र वेदातला. मूळ मंत्र कुठला? वेदातला. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. मन माने नाही हा आपला सिद्धांत आहे, लक्षात असू द्या. बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं म्हणणं काय, वारकरी संप्रदाय कसला आहे, मन माने संप्रदाय. आणि हा मुद्दा आपल्याला खोडण्यासाठी आपलं चिंतन चालू, हे लक्षात असू द्या. मूळ मंत्र जरी भगवान शंकराच्या नावाचा म्हटलं, मंत्र हा शिवाचा जरी म्हणला असलं, वहिवटीच्या हक्कानं आलेला असला, तरी मूळ मंत्र भगवान शंकराचा नाही. मूळ मंत्र आहे वेदातला. वेदाचे जे बीज हरियाक्षरे दोन, वेदाचे जे बीज हरियाक्षरे एका जनार्दनी पाठ केले. Hey, Father, I love you.
या जनार्दनी पाठ केली. मूळ मंत्र वेदात पण सतत भगवान शंकरांना गायल्यामुळे मंत्र हा शिवाचा असा शब्द लागू झाला. मग आता आपल्या संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता आहे? मग जगात पहिलं भजन जे ओपन झालं, ओपन करता कोण, संस्थापक कोण आहे? भगवान शंकर. सर्वप्रथम काय गायलं? हरिअक्षर गायलं. म्हणून आपल्या संतांनी शिष्टाचार सांभाळला. शिष्टाचार कसा आहे? झाडाच्या फांद्या कुणकडेही जाऊ द्या, झाडाला पुष्टी मिळण्यासाठी सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. संप्रदायाचा मूळ मंत्र हरी आहे. आणि म्हणून सर्व संतांनी उठून कशाचा पाठ केला? हरीचा पाठ केला. ज्ञानोबारायचा पाठ हरिपाठ, नाथ महाराजाचा हरिपाठ, तुकोबारायचा हरिपाठ, निवृत्तीनाथ महाराजाचा. मग नारायण पाठ कराव, कुणी राम पाठ कराव, कुणी दत्त पाठ कराव, कुणी वासुदेव पाठ कराव, कुणी केशव पाठ कराव, बाकीचा एकाचाही पाठ नाही, केवळ हरिपाठ, पंचरत्नी हरिपाठ. मग सर्व संतांनी हरि अक्षराचा पाठ का करायचा? हरिपाठ शब्दाचा अर्थच आहे हरेर नामानी पठती ती हरिपाठ. पट व्यक्तायम वाची म्हणजे स्पष्ट बोलणे विढल. पठे भव पाठ, हरि अक्षराचा स्पष्ट उच्चार करणं त्याच नाव आहे हरिपाठ. माता ज्ञानोबारायांनी हरिपाठ केल्यावर नाथ महाराज तर दत्त संप्रदायाचे, त्यांनी दत्त पाठ करायचा. कोणता पाठ केला? हरिपाठच केला. तुकोबारायांनी चैतन्य पाठ करायचा, हरिपाठच केला. असं का? त्याच कारण आहे संप्रदायाचा मूळ मंत्र हरी आहे. आणि म्हणून सर्वांनी उठून कशाला खतपाणी घातलंय? मुळाला. हरी हे मूळ आहे म्हणून हरिपाठ. मग आता हरी हे आपल्या संप्रदायाचा मूळ मंत्र असताना वारकरी संप्रदायानं राम आणि कृष्ण आणून राम कृष्ण हरी षडाक्षरी मंत्र जी बनविला आणि भजन कीर्तनाची सुरुवात राम कृष्ण हरीनच होईल अशी परंपरा घालून दिली. ज्ञानदेवी रचिला पाया, ही जी रचना केली ही रचना मनमाने केली. पहिल्या नंबरला हरी ठेवून राम आणि कृष्ण नंतर आणून बसविले तरी आम्ही वाईट मानलं नसतं. हरी हे मूळ आहे आणि राम आणि कृष्ण आना पाहुणपणानं आम्ही ना म्हणत नाही, जरूर आना पाहुणे म्हणून. कुणाला बी बोलवायला काय अडचण? चोर साहू बदमाश कुणाला बोलविता येत? पण पाहुण्याला बोलविल्यावर पाहुणे उतरंडी पशी का बैठकीत? बेलोऱ्यात पद्धत कशी आहे? हा म्हणजे इकडलं मला माहीत नसल्यामुळं. पाहुणा बैठकीत असतो का उतरंडी पशी? बैठकीत पाहुणा. तसं राम आणि कृष्ण पाहुणपणानं तुम्ही बोलवलेत ना, त्यांना त्यांची जागा दाखवा. आणि पहिल्या नंबरचा हरी पहिल्या नंबरला ठेवा. हरी राम कृष्ण म्हणला असता तर आम्ही संप्रदायावर आरोप केला नसता. संप्रदाय हा मनमाने राम आणि कृष्ण उचलून आणले, पहिल्या नंबरला टेकले. पहिल्या नंबरचा हरी कोपरखिळी आणून तिसऱ्या नंबरला नेऊन घातला. हे करणं म्हणजे वारकरी संप्रदायाचं मनमाने करणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, आपल्या भजना कीर्तनाची सुरुवात कशाने? रामकृष्ण हरीने. बाकीचे संप्रदायवादी काय म्हणाले ते ऐका. गौरांग महाप्रभू नावाचे साधू होऊन गेले पश्चिम बंगालचे. त्यांनी जाहीर सांगितलं आम्ही राम आणि कृष्ण आणलेत, त्यांचा पाहुणपणा तेवढ्याच आदरानं सांभाळला, पण पहिला नंबर जो हरीचा आहे तो आम्ही बदलला नाही. त्यांची पद्धत सांगतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पहिला नंबर कायम हरीचा आहे. उलट संपूट पद्धतीनं रामाच्या अगोदरही हरी नंतरही हरी, कृष्णाच्या अगोदरही हरी नंतरही हरी, याला करसंपूट पद्धत म्हणतात. विढल. मग संपूट पद्धतीनं हरीचा आम्ही तेवढाच आदर केला. पहिला बिहारीच नंतर बिहारीच.
आणि राम आणि कृष्ण पाहून पणा आणून त्यांच्या त्यांच्या लेवलवर त्यांना ठेवलंय. आणि वारकरी संप्रदायानं खुशाल उठून पहिल्या नंबरचा हरी तिसऱ्या नंबरला नेऊन घातला. आणि कुठले कोण रामकृष्ण आणून पहिल्या नंबरला फिट केलेत आणि रामकृष्ण हरी षडाक्षरी मंत्र केलाय हे संप्रदायाचं करणं कसं मनमाने करणे. याला काही आधार काही प्रूफ काही प्रमाण द्या प्रमाण की रामकृष्ण हरी पहिल्या नंबरला आणून बसविले त्याला प्रमाण पाहिजे पुरावा पाहिजे. मग कसा कोणाला केलाय कसं असते मोठ्याच्या चौकटीत असं मोकळं बोलता येत नसते. हा ती मोठ्याची चौकट म्हणजे अशी कात्रण असते जिथल्या तिथंच ज्ञानोबराय सारख्या दिव्य पुरुषाला म्हणावं लागलं आमचं हे मनानच कुटणा केलाय खरं सांगायला. कुणी ओ ढाले बुवा कोण बोलायलाय हे ज्ञानोबराय म्हणा लागले संप्रदायाच्या रचयित्याची भाषा ही केलाय आम्ही मनानच कुटणा केलाय खरं सांगायला का. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही केले मनानं. त्यावेळेला समोरच्या पूर्व पक्षकाराने सांगितलं हो तुम्हीच आम्हाला सांगता काय मनोमार्गे गेला तो ते देव मारा हरी पाठी स्थिरावला तो हरी पाठी स्थिरावला तो मनोमार्गे गेला तो ते देव मारा हरी पाठी स्थिरावला तो मनोमार्ग गेला तो तेथे मुकला उलट हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. ही तुम्ही रामकृष्ण जी आणलेत ती मनानंच आणलेत आणि तुम्हीच आम्हाला सांगताय मनाच्या मार्गाने गेला तो संपला आणि हरीच्या पाठात जो स्थिरावलाय तोच धन्य आणि तुम्ही तिथं उलटा कारभार केलाय. ज्ञानोबाराय म्हणले केलाय खरं सांगायला काय. हा हे रामकृष्णजी पहिल्या नंबरला आणून बसविलेत ती मनानंच उठाणा केला. पण आहे त्याच्यात पण काय जिथं जिथं पण परंतु येत असते तिथं मागचं घसरंतू होत असते लक्षात आलं का. काय पण पण म्हणजे काय पण असं आहे एक उदाहरण म्हणून बोलतो. एखाद्या वेळेला माणूस बोलता बोलता बोलून जाते काय ओ चोपदार म्हटलं इथं उड्या मारता आता तुमच्या पोरानं कुटाणा केवढा केला. मग शहाणा हुशार चोपदार का ही डोकेबाज माणूस आहे. डोकेबाज माणूस काय म्हणतो आलंय माझ्या बी कानावर आलंय पण आमचं एकट नव्हतं म्हण कळालं का नाही कळालं विढाल वाटून वाटून कुणावर का शेकना डायरेक्ट रोष येण्याचा विषय नाही. तसं ज्ञानोबराय म्हणले राम आणि कृष्ण पहिल्या नंबरला आणून बसून पहिल्या नंबरचा हरी तिसऱ्या नंबरला नेऊन घातला हे केलंय मनानंच कुटाणा केलाय पण एकट्या मनानं केला नाही. मग आम्ही जगात चालत असलेल्या म्हणीचा वापर केलाय. जगामध्ये चाललेल्या म्हणी हिंदीमध्ये कहावत या कहा जाता म्हणजे लोकात चालत असलेल्या म्हणी चुकीच्या आहेत का. शब्दशास्त्राचा मूळ पुरुष कोण महर्षी पाणिनी. पाणिनी मुनीने आपल्या व्याकरण शास्त्रामध्ये एक सूत्रच दिले या विषयावर लोकाचारात. काय सूत्र आहे सज्जनो हे सूत्र आहे संस्कृत मधले व्याकरणातलं कोणतं लोकाचारात. लोगों के आचरण से कुछ चीजें पाई जाती उन चीजों के लिए कहा जाएगा लोकाचारात. लोकांच्या आचरणामधून काही गोष्टी घेतल्या जातात. आता आपल्याकडे म्हणी आहे झाकली की हा तुम्हाला कसं पाठ झालं म्हणजे लोकात ही ऐकतच आहे का नाही ऑटोमॅटिक आहे. तसं ज्ञानोबराय म्हणले काय आता एक कंबर कीर्तन करणं बांध कोणत्याच अभंगात लिहिलं नाही कीर्तन करणं कंबर बांधावी म्हणून ऐकायलात का डबल
डबल ऐका, कीर्तनकारानं कंबर बांधावी असं एकाही अभंगात लिहिलं नाही, मग कसं बांधता तुम्ही? ह्याला लोकांमध्ये चालत असलेल्या मनीचा आधार घेतलाय, कारण लोकाचारात लोकांमध्ये काय मन आहे, कोणतंही काम डोकं कसून करायचं का हातपाय कसून, शाबास, कोणत्याही कामाला माणूस कसा लागला पाहिजे, कंबर कसून। अहो जगाचा मालक देखील जीवाचा उद्धार करण्यासाठी कसा लागलाय, कासे ढिला पितांबर, कासे ढिला पितांबर, कासे कशिला पितांबर किंवा पित पितांबर कसला कटी, हा पित पितांबर, पित म्हणजे पिवळा, हे पिवळा ही देवाच्या आवडीचा कलर बर का ध्यानात असू द्या, माणसाली आवडू नाही तर न आवडू, ही देवाच्या आवडीचा मसाला आहे, कोणता हे पिवळा कलर, पिवळा कलर आणि कंबरेला कसून बांधलाय, तुळशी हार गळा कसे पितांबर, कंबरेला कसून बांधला याचा अर्थ असा आहे, पिवळ्या शब्दाचा अर्थ केलाय शास्त्रामध्ये मिलन सारतेचं द्योतन, पिवळा कलरचा अर्थ काय केला शास्त्रानं, जिथं तिथं मिलन सारता आहे, मिळवून घ्यायचंय दोन जीवाचा एक जीव करायचा आहे, तिथं तिथं पिवळ्या कलरचा वापर आहे, म्हणून लग्नामध्ये आपल्याकडं कोणता कलर वापरतात, काही इकडं तुमच्या कानावर कधी आलंय का, आमच्याकडल्या नवरा नवरीनं कोळसाच लावला, पिवळा कलर जीवाला देव आपल्यात मिळवून घ्यायला तयार आहे, आणि त्या कामाला देव कंबर कसून लागलाय म्हणून काशे कशीला कंबरायची नाही, कधी कंबर कसूनच कामाला लागायचं, विठ्ठल विठ्ठल काय चाललेलं आहे, म्हणी येत म्हणी ज्ञानोबाराय म्हणले केलंय मनानच केलंय पण एकट्या मनानं केलं नाही, मग ऐकावे ज्ञानाचे अन करावे, आम्ही हे मनीचा वापर केला बर, अगोदर ज्ञानाचे ऐकावे का अगोदर मनाचे करावे, शाबास, अगोदर ज्ञानाचं ऐकायचं आणि मग मनाचं करायचं, ज्ञानोबाराय म्हणले आम्ही अगोदर ज्ञानाचंच ऐकिलंय आणि मग मनाचं केलंय, कसं केलंय तुम्हाला माहित, कुठे गेलता तुम्ही, संताचे संगती मनोमार्ग, संतांचे